सत्तांतर झाल्यानंतर या राज्यामध्ये सर्वात जास्त लाड कुणाचे पुरवले जात आहेत, हे 40 आमदारांचे. अरे बाबा बसा निलयजी बसा, अजून फार फार वर्ष घ्यायचे आहेत तुम्हाला, पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. आता अध्यक्ष महोदय आपले 40 आमदार आहे जे आलेले इकडे, कुणी म्हणतो खोके घेऊन आले, कुणी म्हणतो ठोके घेऊन आले, काय असतं जाऊ दे, मी त्या खोलात जात नाही. कशाने आले काय आले आले सत्तांतर झाले. सत्तांतर झाल्यानंतर या राज्यामध्ये सर्वात जास्त लाड कुणाचे पुरवले जात आहेत, या 40 आमदारांचे. जसं या ठिकाणी 40 आमदारांचे लाड पुरवले आहे. काही मी माननीय मुख्यमंत्र्यांचे पत्र पाहिले, खाली मी जीड इकडे जाऊन एका दिवशी बसलो होतो. जीड इकडे हे एवढे अत्यंत गठ्ठे आहे आमदार साहेबांचे, आणि त्याच्यावर काय मंत्री बदल कारवाई करावी, ताबडतोब प्रस्ताव सादर करावा, मंजुरी द्यावी. म्हणजे पत्र पाहिलं तो 1200 कोटी रुपयाच्या या कामाला मंजुरी द्यावी, 1000 कोटी रुपयाच्या या कामाला मंजुरी द्यावी, 4000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव मागवावा. माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की हे करा. काय अध्यक्ष महोदय माझं पुढचं भाषण होऊ द्या, माझं पुढचं भाषण होऊ द्या. अरे बाबा बसा निलयजी बसा, अजून फार फार वर्ष घ्यायचे आहेत तुम्हाला, पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. नम्र निवेदन आहे, एक मिनिट जरा, काय लोडा साहेब, रेकॉर्डवर जाय नाही, चुकीच्या रेकॉर्डवर जाऊ नाही. माननीय मुख्यमंत्री किंवा कोणी मंत्री किंवा माननीय खडसे साहेब पण पूर्वी मंत्री पण होते, नेता पण होते, तर कोणी आपल्याकडे आले तर आपण त्यावर लेता येईल, आपली परंपरा आहे. नाही मग त्यांनी वस्तुस्थिती नोंदवली तर तुम्ही चाळीस लोकांचे लाट पुरवताना तुम्ही भाई जगतापदा बोलू दे काय तर. नाही पण मी त्याला परवानगीच दिली नाही कोणाला, तर त्यांचं पण लिंक तुटते ना. हा म्हणजे तो प्रत्येकाचा अधिकार आहे इथे बोलण्याचा, परंतु याच्यावर बोलत असताना हे काही लक्षवेधी नव्हे. आपण अर्थसंकल्पावर बोलतोय, अर्थसंकल्पमधल्या त्रुटी ते दाखवतात आहेत आणि त्याच्यातनं काही वक्तव्य होत आहेत. तुमची जेव्हा वेळ येईल ती सगळी खोडून काढा, अशीच पद्धत असते, अशीच पद्धत असते. म्हणजे निदान आम्ही खालीवर दोन्ही ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती राहील, आपल्यालाही संधी मिळणार आहे, आपण ते सगळे मुद्दे खोडून काढा. हे काढत होते की आम्ही काढत होतो की, त्यामुळे असं नको होता कामा की त्यांना त्यांचं बोलू द्या, जे अयोग्य आहे त्या गोष्टी तुम्ही खोडून काढा. नाही माझं काम सोपं करताय सगळे, त्याबद्दल मी आभारी आहे, परंतु मला असं सांगायचंय की थोडं आपण पण संयम ठेवला पाहिजे. काल सन्माननीय भाई जगताप आणि सगळ्यांना विदित करायला पाहिजे की यातल्या सर्व सदस्यांपैकी 5-6 सदस्यांची काल भाषणं झालेली आहेत. ते बोलले त्यावेळेला आता सचिन भाऊ तेच म्हणत होते की आम्ही बाहेरून ऐकत होतो, त्याचं प्रत्युत्तर ते देणार. हे पहा, कोणी म्हटलं सन्माननीय सदस्यांनी की पत्र देतायत आमदार, तर ही वस्तुस्थिती आहे. पत्र देतायत, जाहीरपणे पत्र देतायत, गुप्त पत्रही कोणी देऊ शकतं, देतात राजकारणात लोक. जोपर्यंत ती पत्र सार्वजनिक हिताची आहेत तोपर्यंत आक्षेप घेण्यासाठी काहीच कारण नाही, परंतु त्यांना त्याच्यावरती काही वाटत असेल त्यातून वेगळं तर त्यांना पण बोलायचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण एकमेकाला हरकती घेत बसलो तर सभागृहाचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे आता खडसे साहेबांचं भाषण होईपर्यंत ते बसून भाषण करतायत, ते जोपर्यंत उभं राहत नाहीत किंवा बसत नाहीत थांबत नाही तोपर्यंत कुणी मध्ये उभं राहू नका, शांत राहा. चला अध्यक्ष महोदय तुम्ही माझं अर्धवट भाषण ऐकलं, पूर्ण भाषण ऐकल्यानंतर तुमचंही समाधान आहे. अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना एवढे पत्र दिले, पत्र दिल्यानंतर पत्रावर त्यांनी सांगितलं प्रस्ताव मान्यता द्या. त्या ठिकाणी सांगितलं की 2000 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला तुम्ही पाठवा. हे सगळं झालं, हे सगळं झालं असल्यानंतर नंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण म्हणतो मंजूर, ते मंजूर डिपार्टमेंट मध्ये पैसा आणायचा कुठून? तुम्ही तर मंजूर म्हटलेला आहे, पैसा आणायचा कुठून? शेवटी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र काढावं लागलं की आम्ही लिहिलेले जे आदेश आहे ते आदेश गृहीत धरू नये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.